एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणातील काळ हा घटक उदाहरणासह पाहणार आहोत वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होत असतो त्याला काळ असे म्हणतात मुख्य काळ तीन आहेत वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ वर्तमानकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास करते भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो भूतकाळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास केला भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया क्रियापुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास करीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळाची काही उदाहरणे पाहूया वर्तमान काळ राम क्रिकेट खेळत आहे भूतकाळ राम क्रिकेट खेळत होता भविष्यकाळ राम क्रिकेट खेळेल खेळ खेड़ या क्रियापदाचे तीनही काळातील एकवचनी व अनेकवचनी रूपे कशी तयार होतात ते पाहूया मी खेळतो खेळलो खेळेन आम्ही खेळतो खेळलो खेळू तू खेळतोस खेळलास खेळशील तुम्ही खेळता खेळला खेळाल तो खेळतो खेळला खेळेल ती खेळते खेळली खेळेल ते एकवचन खेळते खेळले खेळेल ते अनेक वचन खेळतात खेळले खेळतील त्या खेळतात खेळल्या खेळतील ती खेळतात खेळली खेळतील काही क्रियापदाची वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील वाक्य पाहूया वर्तमान काळ मीरा लाडू खाते भूतकाळ मीराने लाडू खाल्ला भविष्यकाळ मीरा लाडू खाईल वर्तमान काळ अतुल मुंबईला जातो भूतकाळ अतुल मुंबईला गेला भविष्यकाळ अतुल मुंबईला जाईल वर्तमान काळ ताई चित्र रेखाटते भूतकाळ ताईने चित्र रेखाटले भविष्यकाळ ताई चित्र रेखाटेल अजून एक उदाहरण पाहूया वर्तमान काळ छाया संस्कृत शिकवते भूतकाळ छायाने संस्कृत शिकवले भविष्यकाळ छाया संस्कृत शिकवेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद